विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्राची. आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री. पाहूयात अहमदनगर शहरातील ताज्या बातम्या शहराची खबरबात मध्ये. नगरचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपतीच्या आरतीने आज गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. यंदा श्री विशाल गणेश ट्रस्ट मंडळाने मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांना शारीरिक इजा होऊ नये म्हणून प्रथमच रथाला ट्रॅक्टर जोडण्याचा निर्णय घेतलाय. या रथाची दुरुस्ती व रंगरोंगटी देखील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रथाला ट्रॅक्टर जोडला जाणार असल्यामुळे रथाभोवती होणारी गर्दी देखील कमी होऊन वेळ वाचणार आहे. नगरचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक सकाळी 10 वाजता प्रारंभ होणार आहे. गणेश विसर्जनासाठी प्रशासकीय स्तरावर देखील तयारी पूर्ण झाली आहे. नगर शहरातून आज काढण्यात येणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये 1 रुग्णवाहिका व 1 अग्निशमक दलाचं वाहन राहणार आहे. त्याचबरोबर गणेश विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या टँकला 24 तास पाणी मिळावे यासाठी 20 टँकर आरक्षित करण्यात आले आहेत. महापालिकेच्या अग्निशमक विभागाचे प्रमुख डॉक्टर शंकर मिसाळ यांनी ही माहिती दिली आहे. 2 वर्षानंतर प्रथमच निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसतोय. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांनी मोठ्या भक्तिभावाने गणरायाचं स्वागत केलंय. 10 दिवसाचा पाहुणचार घेतल्यानंतर आज लाडका बाप्पा सर्वांचा निरोप घेणार आहे. या निरोपाच्या पूर्वसंध्येला देखावे पाहण्यासाठी नगर शहरासह जिल्हाभरातील भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मानाचा गणेशासह विविध सार्वजनिक मंडळांकडून साकारले जाणारे देखावे लक्षवेधी असतात. यंदा गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक विषयावर देखावाचं सादरीकरण करण्यात आलंय. डाक सेवेबाबत तक्रार 6 आठवड्यापेक्षा जास्त काळ अनुत्तरित असल्यास या तक्रारीचं निवारण लवकर होण्यासाठी तक्रारदार डाक अदालतमध्ये दाद मागू शकतात. त्यासाठी विभागीय डाक अदालत 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अधीक्षक डाकघर अहमदनगर विभाग 2 मजला अहमदनगर हेड ऑफिस अहमदनगर यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेकडून शहरात विविध 14 ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी कृत्रिम हौद तयार करण्यात आलेत तर निर्माल्य टाकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याची माहिती शहर अभियंता सुरेश इथापे यांनी दिली आहे. या बातमीसह शहराची खबरबात मध्ये इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.